거. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख सूर्या अडबले चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी उपोषणाला चंद्रपूर कोर्टातील वकिलांचा जाहीर पाठिंबा. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे जिल्हाप्रमुख सूर्या अडबले हे बसले होते. आज महामोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब व चंद्रपूर जिल्ह्यातील 3-4 आमदार सभेला आले होते. यावेळी उपोषणाच्या पेंडल समोरून 3 वेळा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते गेले, परंतु शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कापसाला भाव व शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नाला घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख सूर्या अडबले हे उपोषणाला बसले होते व बाजूलाच आदिवासी बांधव सुद्धा आपल्या मागणीला घेऊन राज्यभर आंदोलन करीत आहेत. परंतु महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब व इतर 3-4 आमदारांनी साधं पेंडलमध्ये येऊन शेतकऱ्यांची विचारपूस केली नाही. चंद्रपूर जिल्ह्याच्या शेतकरी सोयाबीनच्या भावामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर असून सुद्धा नेते लक्ष द्यायला तयार नाहीत. म्हणजे यावरून लक्षात येते की शेतकऱ्यांच्या जीवनाशी यांना काहीही देणं घेणं नाही. आज दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी सोयाबीनचा भाव 4,000 रुपये प्रति क्विंटला खाली गेला आहे. आता शेतकऱ्यांना हे बघायचं आहे. शेतकऱ्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील विरोधी पक्ष नेते व आमदार विधानसभेत शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला भाव मिळण्यासाठी काय पाऊल उचलतात हे पाहायचं आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही आणि असे अनेक शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन गेल्या 3 दिवसापासून आम्ही लाक्षणिक उपोषणाला बसलो या ठिकाणी. तसेच या ठिकाणी आज महामोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आदरणीय विजूभाऊ वडेट्टीवार साहेब आले होते, काही आमदार लोक आले होते, पण या पिंडाला समोरूनच पैदल चालत गेले, 2 चालत गेले. पण साधं शेतकऱ्याच्या प्रश्नाला म्हणजे काय प्रॉब्लेम आहे, की शेतकऱ्याचे काय प्रॉब्लेम आहे, का बरं उपोषणाला बसले आहे, साधं विचारायला सुद्धा विरोधी पक्ष नेते आणि काही आमदार लोक जे 3-4 आले होते त्यांना विचारायला सुद्धा फुरसत मिळाली नाही. म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही मोजत नाही का, शेतकऱ्याची गरज नाही का, शेतकरी असाच हवालदिल होत राहील का, मग तुम्ही विरोधी पक्ष नेते आहे तर तुम्ही का बरं प्रश्नाला घेत नाही. आजचा भाव सोयाबीनचा 4,000 रुपये आले आहे, म्हणजे शेतकरी जगाव का मरावं, आणि 4,000 रुपये आला तर आज आम्ही विनंती करतो आदरणीय विरोधी पक्ष नेत्याला की त्यांनी आज विधानसभेमध्ये या 4,000 रुपये जो भाव आला आहे सोयाबीनला याच्यावर ते काय करते आम्ही हे थोडंसं बघणार आहोत, याच्याकडे लक्ष आहे. तसेच बाजूचा आदिवासी समाज बांधव सुद्धा गेल्या 16 दिवसापासून उपोषणाला बसले आहे. म्हणजे इथे येऊन विरोधी पक्ष नेता आणि आमदार लोकांना साधं विचाराची सुद्धा गरज पडली नाही. म्हणजे शेतकरी आणि आदिवासी बांधव या संकटात आहे, या त्रासामध्ये आहे आणि त्यांना सुद्धा थोडं विचारपूस तरी करावं की कशासाठी तुम्ही उपोषणाला बसले का, म्हणजे शेतकऱ्याला गरज नाही का, शेतकऱ्याची काही लायकी नाही का, शेतकऱ्याला तुम्ही विचारू शकत नाही का, हा आमचा सवाल आहे. आता 4,000 रुपये जे कापसा आज सोयाबीनला भाव आजचा भाव आहे याच्यासाठी विरोधी पक्ष नेता काय करते विधानसभेमध्ये याचा आम्ही शेतकऱ्याच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करणार आहोत.